महाड तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या टोळ बुद्रुक या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत ही ग्रामपंचायत विरोधी पक्षाने आपल्याकडे आणण्यासाठी विविध प्रयत्न केले होते, परंतु लोकांच्या सहकार्याच्या भावनेतून व विकासकामाच्या आधारावर ग्रामविकास आघाडीने या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढाईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विठ्ठल घरटकर यांना लोकांनी बहुमताने सरपंचपदी निवडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला सरचिटणीस संचिता निगुडकर यांना उपसरपंचपदी विराजमान करण्यात आले. या ग्रामपंचायतीवर सरपंच विठ्ठल घरटकर व उपसरपंच व संचिता निगुडकर उपसरपंच संचिता निगुडकर व सर्व सदस्य यांना बहुमताने टोल बुद्रुक येथील ग्रामस्थांनी निवडून दिल्याबद्दल श्री विठ्ठल घरटकर व संचिता निगुडकर यांनी लोकांचे आभार मानले आहेत. तसेच येणाऱ्या पुढील काळात सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थांची विकासकामे करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधींना दिले आहे. सरपंचपदी विठ्ठल घरटकर व उपसरपंच संचिता निगुडकर यांचे सर्व स्तरातून आभार मानले जात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, सदानंद मांडवरकर, पंचायत समितीच्या माजी सदस्य अश्विनीताई घरटकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख जितेंद्र बैकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष विनय पुरारकर, पांडुरंग निवाते, गांधार पाल्याचे व माजी सरपंच मनसूर ताज आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार, मी सौ संचिता सचिन निगुडकर. आज या टोळग्रुप ग्रामपंचायतीवरती उपसरपंच म्हणून काम करणार आहे. अतिशय आनंद होत आहे आणि माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी जो काही मला सहकार्य केला त्यांच्या मताधिक्यातून दाखवून दिलं की तू कशी योग्य आहेस त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. पहिल्यांदा सांगायचं झालं तर आमच्या ह्या टोळ ग्रामपंचायतीची अवस्था ही खूप अवस्था नाही म्हणता येणार, दुरावस्था आहे ही. कारण आमची ग्रामपंचायत तालुक्यातली नावाजलेली ग्रामपंचायत म्हणून 2 नंबरच्या ठिकाणी ही श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती तालुक्यामध्ये. पण तिथे काम करत असताना ज्या काही आमच्या गावामध्ये अडचणी आहेत, पाण्याची व्यवस्था आहे अजिबात केलेली नाही आहे, आजपर्यंत पाणी नाही, रस्ते नाही. तुम्ही तर आता बघताय मतदार संघात आमच्या फिरताय, आमच्या गावामध्ये तुम्ही बघताय. आज पत्रकार बंधूंचे खरंच आभार आहेत की आम्ही ज्या ज्या वेळेला तुम्हाला बोलवलं त्या त्या वेळेला तुम्ही हजर राहिलात. आमच्या गावची परिस्थिती तुम्ही आज सगळ्यांच्या समोर तालुक्यासमोर ठेवताय त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद. आज आम्ही या संघर्षातून जी काही ग्रामपंचायत आम्ही आज मिळवलेली आहे, ग्रामविकास आघाडी म्हणून आम्ही आज ग्रामपंचायत मिळवलेली आहे, त्या ग्रामविकास आघाडीचा आज विजय झालेला आहे. आणि या ग्रामविकास आघाडीमध्ये आम्ही काम करत असताना जी विकास कामे असतील, जी काही न झालेली विकास कामे, कारण विकास हा कधी न संपणारा विषय आहे आणि हा विकास आम्ही वेळोवेळी करत राहू. आमचे सरपंच नवीन नवनिर्वाचित सरपंच आमचे विठ्ठलजी भिकू घरटकर यांनी आणि आम्ही सगळे साथीच्या साथी सदस्य मिळून आज मला खूप आनंद वाटते की सगळ्यांनी मिळून मला बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून दिलं त्याबद्दल मी माझ्या सदस्यांचेही आभार मानते. आणि आम्ही हा जो संघर्ष जो केलेला आहे त्या संघर्षाला वाचा फोडून आज आम्ही इथे विजयी उमेदवार म्हणून आणि सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सदस्य म्हणून आज विजयी म्हणून आम्ही आज ही आज ग्रामपंचायत आम्ही आमच्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि ह्या ग्रामपंचायतीतून जेवढी विकासकामे करता येतील तेवढी विकासकामे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आश्वासन देतो की आम्ही नक्कीच विकास करण्याचा प्रयत्न करू. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही हे करू, आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आमदार निधी असू दे किंवा खासदार निधी असू दे किंवा जिल्हा परिषदेचा निधी असू दे, शेष निधी असू दे, आम्ही या सगळ्या निधी आमच्या गावापर्यंत कशा येतील, कसा विकास होईल याकडे आम्ही सानिध्यातून प्रत्येक वेळोवेळी आम्ही जाऊन सरपंच साहेब मी आणि आमचे सदस्य सगळे मिळून आम्ही हा निधी आमच्या गावापर्यंत कसा पोहोचेल याचा प्रयत्न करू आणि आमच्या गावचा विकास करण्याचा 100% विकास. निलेश लोखंडे, झुमॉन न्यूज, रायगड.